इत्यादींची गरजोय. सरपंच सोमनाथ ओझरडे आग्रह. महाड शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिरगाव नाका येथे ज्युनियर कॉलेज आहे. कॉलेजमध्ये आजूबाजूच्या खेडापाड्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र शिरगाव नाका येथे एसटी बस थांबा नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना 2 ते 3 तास शिरगाव नाक्यावर ताटकळत उभे राहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे त्यामुळे आक्रमक झाले आहेत. शिरगाव नाक्यावर एसटी बस थांबत नसल्यामुळे शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी एसटी महामंडळाकडे अर्ज दिला होता. या अर्जावर एसटी महामंडळाने कोणतीही दखल घेतली नाही. शिरगाव नाका येथे विद्यार्थी विन्हेरे विभागात जाण्यासाठी एसटीची वाट पाहत होते. समोरून पुणे फौजी आंबावडे बस आली, परंतु विद्यार्थ्यांची संख्या पाहून देखील बस थांबली नाही. आम्ही सर्व शिरगाव कॉलेजचे विद्यार्थी आहोत. आमची अशी समस्या आहे की आम्ही तर शिरगाव नाक्यावरती थांबतो, परंतु महामंडळाची कोणतीही गाडी असेल जी कधी थांबते कधी नाही थांबत. आता एसी गाडी असली तरी तिला जर एसी गाडी आली तर तिला आमचा पास नाही चालत. मग आम्हाला 40 रुपये तिकीट देऊन जायला लागतं. जर नाहीच थांबली तर आम्हाला थांबायला लागतं, 2-2.5 तास इथे थांबायला लागतो. मागणी अशी आहे की महामंडळाची कोणतीही गाडी असली, एसी गाडी असली कोणतीही असली तरी इथे थांबलीच पाहिजे आणि आमचा पास चालला पाहिजे. कारण 40 रुपये तिकीट देऊन आम्ही विक्रमने जरी गेलो तरी आम्हाला खर्च तेवढाच होतो, मग थांबून सुद्धा काही फायदा नाही. म्हणून आम्ही आमची मागणी अशी आहे की सर्व बस इथे थांबले पाहिजेत. या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी सोमनाथ ओझरडे यांनी थेट महाड एसटी आगार गाठलं आणि संबंधित चालक वाहक यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या सोमनाथ ओझरडे यांनी यापुढे शिरगाव नाका येथे एसटी बसेस थांबल्या नाहीत तर एसटी महामंडळाला आमच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा दिलाय. शिरगाव नाका इथे एसटी महामंडळाच्या गाड्या ह्या विद्यार्थ्यांसाठी थांबत नाहीत. हे सर्व विद्यार्थी ह्या शबासावन शाळेतील विद्यार्थी आहेत. त्यांना इथून साधारण 25 किलोमीटर लांब विन्हेरे गावातले काही विद्यार्थी आहेत. विन्हेरे फौजी आंबावडे असे विद्यार्थी आहेत. आत्ताच इथून एक फौजी आंबावडा बस गेली, मुलांनी हात केला, गाडी थांबली, परंतु तिथे जो वाहक होता त्यांनी ही गाडी पुन्हा मुलांना आतमध्ये घेऊ नका असं सांगून ती गाडी पुन्हा ह्यांना मुलांना न घेता इथून निघून गेली. अशी ही घटना, ही दुसरी घटना माझ्या समोरची घटना आहे. पहिली घटना 6 ऑगस्टला या ठिकाणी स्वारगेट विन्हेरे गाडीने केली, त्याची तक्रार आम्ही रितसर तक्रार व्यवस्थापनाकडे दिली होती. पुन्हा पुन्हा जर का अशा घटना घडत राहिल्या तर महामंडळाला आमची सूचना वजा इशारा आहे की पुन्हा जर का ह्या विद्यार्थ्यांना गाड्यांमध्ये घेतलं गेलं नाही तर मग पुढील जे काही करायचं आहे ते सरपंच म्हणून ह्या शिरगाव नाक्यावर काय करायचं मी करेन. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, महाड. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-6912-72-47-38-54.